आली का कोणी ला 100 रुपये खर्च होत होता, 17 कोणी आम्हाला 1 रुपया पट्टी आली। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या एका शेतकऱ्याला 17 गोने कांदा विकल्यानंतर त्याच्या हातात 1 रुपया मिळाला, म्हणजे 1 रुपयांची पावती मिळाली। मंडळी 17 गोण्या कांदा उत्पादित करण्यासाठी किती क्षेत्र लागतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर साधारणपणे अर्धा एकर क्षेत्र। अर्धा एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवडीपासून ते कांदा मार्केटपर्यंत नेईपर्यंत किती खर्च लागतो, तर त्याचं उत्तर असं आहे। एका शेतकऱ्यांनी सांगितलं की अर्धा एकर शेत तयार करण्यासाठी साधारणपणे 2000 रुपयांचा खर्च येतो। त्यानंतर कांद्याचं बियाणं, कांद्याची लागवड, कांद्याची काढणी या सगळ्यासाठी साधारणपणे 8 ते 10 हजार रुपयांचा खर्च लागतो। फवारणीसाठी, औषधीसाठी साधारणपणे 2 ते 3 हजार रुपयांचा खर्च येतो। एकंदरीत 17 गोण्या कांदा उत्पादित करायचा असेल तर 18 ते 20 हजार रुपयांचा खर्च येतो, आणि हे कांदे मार्केटमध्ये विकल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात पडतो तो हा 1 रुपया। आता या 1 रुपयांची मार्केटमध्ये काय किंमत आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फिरून या 1 रुपयात येतं काय हे तुम्हाला मी दाखवणार आहे। चला माझ्यासोबत। ही 1 रुपये 10 किलो कांदे पाहिजेत। 10 किलो कांदे द्या, काय भाव आहेत? 20 रुपये किलो, 1 रुपये 10 किलो द्या ना। कुठे नाही म्हटलं, पाव घेऊन जा। पण परवडेल का तुम्हाला? परवडून घ्यावं लागेल। कसं काय? आता तुम्ही रुपये दिला मला, कुठं राहिला आता? राहिलं इथंच आहे मी, पण मला 1 रुपयात 10 किलो कांदे पाहिजेत, मिळतील का? नाही भेटून नाहीत का तुमच्याकडे? बर, ते एका शेतकऱ्याने तर 17 गोणे विकल्या होत्याला 1 रुपया आलाय कुठून? ऐकलं बातमीवर। हा, राजकारण आहे, या राजकारणाचं काय करायचं साहेब? तू नेल कशाला? 1 रुपया जर त्याला येत असता तो शेतकरी काढेलच का शेतातून? खत होत तसाच शेतामध्ये ठेवतो। हे खोटे, चांगल्या मालाला भाव आहे, खरा मालाला कोण आहे? खायसारखंच माल नाही, तो घेईल कशाला? बरं जाऊ द्या, आता रुपये तुम्ही देत नाहीत म्हणलं काय? घेऊन जा। माझ्याकडे 1 रुपये काय पाहिजे तुम्हाला? कांदे पाहिजेत, किती मिळतील? किती? 10 किलो मिळतील का? 1 रुपये? हा, शेतकरी सर तुम्ही? शेतकरी आहेत का? मी शेतकरी नाही आहे, परंतु मी तरी विचारतोय की 1 रुपयात 10 किलो कांदे मिळतील का? कसं काय मिळतील सांगा तुम्ही मला। का नाही मिळणार? कसं काय मिळतील सांगा तुम्ही? 10 किलो? हा, कसं काय मिळतील सांगा तुम्ही मला। मग कसं किती झालं माहिती तुम्हाला? कसं झालं? तुम्ही शेतकरी नाही ना? हा, मग तुम्हाला शेतीच माहिती तुम्हाला? मी काय सांगू शकतो तुम्हाला? बर, 1 किलो 1 रुपया 10 किलो आणि कसं मिळतील सर? बर, मग भाव आता एका बीडच्या शेतकऱ्याने 17 गोणे विकल्या, त्याला 1 रुपया आला। मान्य सर मला ते, मी मान्य करू ते, कांदाच त्यांचा शेतकरी माल कसा दिला, कोणाकडे दिला, कुठे विकला हे माहिती पाहिजे सर। आता बाजारात काय भाव कांदे? कधी आता बाजारात 10 रुपये किलो कांदा पडला, आणि हा हा 7 रुपये किलो आहे। तुम्हाला विकायला तिथून? हा, घ्यायला जागेवर? हा, आडत हमाली? हा, बाकी सांगा तुम्ही। आता काय भाव आहे तुमच्याकडे? काय 15 रुपये किलो तुम्ही? 15 रुपये किलो, मग 1 रुपयात काय येईल? 1 रुपये काही नाही सर, चहा पण भेटत नाही 1 रुपयात। 1 रुपये काही येणार सर, तुम्हाला काय लागते? 1 रुपये काही नाही सांगा मला। बर, 1 रुपयात काय येईल तुम्ही सांगा मला। कोणती वस्तू भेटली 1 रुपयात तुम्हाला? चॉकलेट भेटते 1 रुपयात? भेटतं का? चॉकलेट भेटते 1 रुपयात। बर, बरोबर आहे। शेतकऱ्याचं तुम्ही असं ना करू सर, शेतकरी आहे, मला मान्य आहे, मी बी शेतकरीचे। माझा कांदा गेल्या वर्षी 30 रुपयाने गेला, 30 रुपये किलोने गेला, 3000 क्विंटल घ्यावे सर भावनी मी काय करू त्याला? माझ्या 2 एकर शेती आहे। बरं, परवडतोय का कांदा सध्या? मग कधी आता आता कसं काय परवडणार सर?
आता गहू पुरवतो, मका पुरवतो, कापूस संपला आता, गहू आता आणि मका सीजन झाले, ते पुरवलं सध्या. कारण मक्काला 2000 भाव आहे, एकरी कशी निघली ते 20-22 क्विंटल निघली कशी. तुम्हाला 1 रुपयात काय देणार? तुमच्याकडे भाजीचा भाव काय काय मिळेल का मला? पावशर, छटाक, कोथिंबीर जोडी मला 1 रुपयामध्ये बाकी दुसरं काय नाही मिळणार? बाकी मिळणार काही. ही 1 रुपया आहे आणि 1 रुपयामध्ये औरंगाबादच्या बाजारामध्ये काहीही मिळत नाही आहे. 15 रुपये किलो कांदे ही वस्तुस्थिती आहे मार्केटमध्ये. काय येईल का तुमच्याकडं? हा किती आहेत? 1 रुपया. मग काय येतं का चहा कटिंग? ध्यान राहो. हा पैसे लागले नंतर द्यायचं तुम्ही द्या, आम्ही नंतर द्यायचं असं पैसे हे चालेल. नाही नाही पैसे नाही माझ्याकडे, 1 रुपया देणार का? कटिंग कितीला आहे? कटिंग 6 रुपयाला. 6 रुपयाला कटिंग आहे? 1 रुपयात काहीच नाही तुमच्याकडे? बर, 1 रुपयात आनंद सोप मिळेल. काय मिळेल? आनंदची सोप मिळेल तिकडे. 1 रुपयात आनंदची सोप मिळेल, बाकी काय नाही मिळेल. 1 रुपयात तुमच्याकडे काय येत? तुम्हाला काय लागतं सांगा, तुम्ही जे मागताल ते देईल 1 रुपया. नाही मला मागताल तर द्याल, पण येतं काय ते खरं सांगा. सोप येते, इलायची येते, चुईंगम येत तुमच्या कामाचं, सोप ती पुडी येते. चहावाल्याने तर मला टपरीच्या समोर देखील हा 1 रुपया घेऊन गेल्यानंतर उभा राहू दिला नाही. तो मला मोफत चहा पाजायला तयार झाला, पैसे नंतर द्या म्हटला, परंतु 1 रुपया चहा येत नाही असं म्हटलं. आता मी वडापाव घ्यायला चाललो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला कळत नाही का की वडापाव 10 रुपयापेक्षा अधिक किमतीचा आहे, मात्र तरी देखील त्याची काय रिॲक्शन येते, तो काय म्हणतो आहे हे देखील आपण पाहूयात. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठीचा तर हा प्रयत्न आहे. चला वडापाव मिळतो का बघूया. म्हणजे सगळ्यात कमीचा जो वडापाव आहे तो तुमच्याकडे 15 रुपये. माझ्याकडे जर हा 1 रुपया असेल तर याच्यात तुमच्याकडे काय मिळेल? मजा नाही घेत आहे सांगा ना. मिरची भेटल? मिरची भेटल. दहा रुपयाला सोडा भेटल. नाहीच मग जाऊ. अहो मी मजा का घेईन? तुम्हाला जर 1 रुपयामध्ये काही मागितलं तर तुम्हाला वाटतं की मी मजा घेतोय? जर एखाद्याला 1 रुपया रुपयाची वस्तू नाही ना आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकणार नाही. 1 रुपयाची जर वस्तू असते आमच्याजवळ, म्हटलं असतं तुम्हाला सर, तुमच्या दुकानात मला 1 रुपयात काय मिळेल? चॉकलेट द्या ना. अजून चॉकलेट आहे, खोबऱ्या तेलाची पुडी आहे. हा चॉकलेट चिंगम. डाळ किती मिळेल? डाळ किती मिळेल? डाळ डाळ हे थोडी पण नाही मिळणार. तांदूळ किती मिळते? गोड तेल नाही, ते नाही ठेवत. गोड तेल तुमच्याकडे नाही आहे. बर, मग काय मिळेल? काय हे चॉकलेट सोडून काय मिळेल? काड्याची पेटी देऊन टाकू. काड्याची पेटी आहे, चॉकलेट आहे. अजून पावशर बडीशेपची पुडी आहे. बरं, बडीशेप 1 रुपयाला. बरं, पावशर तांदूळ नाही हो 1 रुपयात? कसे बरं 1 रुपयात नाही आहे. तांदूळ खूप महाग झालेली आहे सध्या सगळ्यात. 1 रुपयात फक्त चॉकलेट, काड्याची पेटी, बडीशेप, एक कॉफीची छोटी पुडी, विक्सच्या गोळ्या. अजून मेहंदीची पुडी? नाही नाही, मेहंदी गिंदी एवढी स्वस्त राहिली का 1 रुपया?
बरं, छटाक तेल येईल का? एक छटाक तेल, छटाक तेल त्या ज्या पन्ने आहे ना त्याच एवढ्या महाग झालेल्या आहेत, ज्या पॅकिंगच्या त्यात काही देणं परवडत नाही. आज पावशेर साखर द्यायची म्हटली तर ते जे मायक्रोन आहे ते 50 मायक्रोनच्या वरती तर साखर पावशेर पण 10 रुपये देणं परवडत नाही. मसाल्याचे डबे झाले, मसाल्याचे डबे नाही नाही, मसाले 5-5 रुपयाला आहे मसाले कमीत कमी. बर, कुरकुरे द्या सगळं 5 रुपयाला हो साहेब, चिप्स द्या. एक रुपयात नाही होत एवढं साहेब, एक माझ साठी तर द्या एक चिप्सचा पुडा. अजून काय आहे तुमच्याकडे? बिस्किटचा पुडा द्या. 2 रुपयाला आहे तो, पार्लेचा छोटा 2 रुपयाला आहे. बर, सुट्टे बिस्किट बंद झाले, बेकरीवर वगैरे भेटतात, आम्ही नाही ठेवत. तांदूळ नाही, गहू नाही, तेल नाही, तुपाचं विचारायचा प्रश्नच नाही रुपयामध्ये. मी विचारलं तुम्ही आणखीन जोरात असाल. आता यांना देणाऱ्यांनाही ते 1 रुपया दिलं ते म्हणतात 1 रुपये मी कुछ नाही, आता सा 5 रुपये देव 10 रुपये देव. देणारे म्हणजे कोण? हे जे मागणारे येतात ना ते पण 1 रुपया नाही म्हणतात. ठीक आहे, बघा किराणा दुकानात सुद्धा मला 1 रुपयामध्ये काहीही मिळालं नाही, आणि त्यांच्या रिॲक्शन जर आपण पाहिलं तर ते रिॲक्शन हे उत्तर होतं, माझ्या 1 रुपयात तेल, तूप, तांदूळ, गहू, जे काही मी मागितलं त्याची ती रिॲक्शन होती. बघितलं, शेतकऱ्याला 17 गोण्या विकल्यानंतर हा 1 रुपया मिळतो, दुकानात त्याला काहीही मिळणार नाही. आप 1 रुपया लेते हो क्या? नहीं, 1 रुपया ले तो भैया खाना आएगा, पेट बच्चे के पेट भरने को क्या, 2 रुपया में 1 रुपया में आएंगे क्या भैया? 10 रुपया 5 रुपया 20 रुपया से आता खाना, जो 1 रुपया लेगा तो बच्चे को क्या खिलाएंगे? ये बच्चे को धूप में हम लेके मंगते हैं के वास्ते, धूप सूप के वास्ते, जो पेट को खाना मिलता हो इसके वास्ते मंगते ना. जैसे धूप में बच्चे को अभी आजार गिर रहे, 10 रुपया बोले तो 12 रुपया में वड़ा पाव दे रहे भैया, 15 रुपया कचौरी दे रहे, जो पहले 5 रुपया में था अभी तो 15-20 रुपया होगा, 1 रुपया में क्या आएगा? 1 रुपया का सवाल है, पब्लिक 1 रुपया से चल रही है भैया. अभी 2000 का एक कपड़ा टेरेस खरीदना आता, सही है क्या भैया? जूता कितने में आता भैया? 500, 200, 300 रुपया ऐसा जूते की कीमत हो गई, तो 1 रुपया में क्या आएगा? सवाल है भैया. नमस्कार भैया. बघितलं मार्केटमध्ये 1 रुपयाची किंमत काय ते, शहर कुठलंही असू द्यात, हे आहे 1 रुपयाचं बाजारातलं मूल्य. राब राब राबून, रात्रभर दारे धरून, पिकाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून पीक तयार होतं, ते काढणीला येतं, ते बाजारात जातं आणि त्यातून 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मात्र त्यानंतरही आपल्या हातात ज्यावेळेस 1 रुपया पडतो, शेतकऱ्याच्या हातात ज्यावेळेस 1 रुपया पडतो त्यावेळेस ही त्याची क्रूर चेष्टाच असते. आता काही लोक म्हणतील की खूप सगळं उत्पादन झालं की बाजार मूल्य पडणारच, मात्र किती लागवडीखाली क्षेत्र आहे हे सरकारला कळतं आणि त्याचवेळी सरकारनं नियोजन करायला हवं होतं, मात्र सरकारनं कुठलंही नियोजन केलं नाही आणि शेतकऱ्याच्या हाती 1 रुपया पडला. इथलं सरकार कशात दंग आहे? इथलं सरकार कुणी बंडखोरी केली, कुणी उठाव केला, यामध्ये दंग आहे. इथलं सरकार कशात दंग आहे? तर हा असं बोलला तर मी त्याला असं बोलेल, तो कसा खोटा मी कसा खरा, यामध्ये कोण आम्हाला आमदाराला काय बोललं, कुणावरती हक्कभंग, कुणावरती हक्कभंग नको, या सगळ्यामध्ये आपलं सरकार गुंग आहे. अधिवेशनाचा वेळही यात वाया जातो आहे. त्यामुळे ज्या सर्वसामान्य लोकांनी, ज्या बळीराजांनी तुम्हाला मतदान केलं, तो बळीराजा संकटात असताना हे सगळं करत असतानाच त्या बळीराजाचा थोडा विचार करावा, यासाठीच हा सगळा अट्टहास होता. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.